दरम्यान राजकीय हार्डवेअर असलेले दोन नेते रत्नागिरीमध्ये एकत्र येणार आहे. शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम आणि खासदार सुनील तटकरे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 9 मार्चला दापोली खेड विधानसभा दौरा आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे हा राजकीय योग जुळवून आणणार असल्याची माहिती आहे. तर महाविकास आघाडीमध्ये असताना या दोघांमध्ये टोकाचे वाद होते, त्यामुळे आता रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातला राजकीय वाद संपणार अशी चर्चा रंगलेली आहे. दरम्यान दापोली खेड मंडणगड मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकत्र असल्याची भूमिका आमदार योगेश कदम यांनी मांडली. महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र असताना आमच्यामध्ये हेवे दावे होते, वाद विवाद झाले त्यावेळेला झाले होते, पण ते ह्यावेळेला ते होणे ह्याची आपण पहिल्या दिवसापासून खात्री आपण घेऊया. असं पुढाकार हा तटकरे साहेबांनी स्वतः घेतला. त्यांनी पुढाकार घेऊन त्यांचे प्रमुख कार्यकर्ते, माझे प्रमुख कार्यकर्ते अशी बैठक त्यांनी स्वतः तिथे मुंबईला सह्याद्री गेस्ट हाऊसला घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी 3-4 महिन्यात पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना बसवलं. त्यांनी 3-4 वेळेला पुढाकार घेतला आणि म्हणून हळूहळू मनजुळणी होत असेल तर चांगली गोष्ट आहे. एखादा वाद, राजकीय वाद जर का कुठेतरी संपत असेल आणि त्यामुळे जर का विकासक्रमाला अजून चालना मिळणार असेल, विकासक्रम अजून जोमाने होणार असेल, कारण शेवटी विरोधामुळे तिथे विकासक्रम रखडतात. आणि आता जर का दोन विरोधक जर का एकत्र येत असतील आणि विरोधच संपत असेल तर आनंद आहे ना, कोणाला नको आहे ते. आणि म्हणून आज आम्ही एकत्र म्हणून आमच्या कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र म्हणून काम करतोय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.